मराठा आरक्षण प्रश्नावरून निघालेल्या रॅलीमधील आंदोलकांवरचे गुन्हे रद्द केल्याचा दावा राज्याच्या गृह विभागाकडून केला जातोय मात्र दोन हजार सोळा साली काढलेल्या रॅलीवरून तब्बल पाच वर्षांनंतर या आंदोलनाचं नियोजन करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप मराठा क्रांती मोर्चा मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार शिवसेनेचे आमदार भारत गोगावले विनोद घोसाळकर आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांना आता पोलीस प्रशासनानं नोटिसा बजावल्या या सर्वांना शिवडी कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे सरकारकडून फसवणूक होत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला दोन हजार सोळा साली मराठा आरक्षण प्रश्नी राज्यभरात भव्य मोर्चे निघाले होते या मोर्चानंतर राज्य सरकारकडून आश्वासन देण्यात आलं होतं की ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे आम्ही तत्काळ मागे घेऊ त्यानंतर राज्यामध्ये महाविकास सरकार महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांना देखील अशाच पद्धतीचं आश्वासन दिलं होतं आणि या सर्व आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जाईल अशा पद्धतीची वारंवार दे माहिती देखील दिली होती परंतु आता एक नव्यानं माहिती समोर आली आहे या आंदोलकांवरचे गुन्हे मागेच घेतले नाही आहेत अशा पद्धतीची ती माहिती आहे नुकत्याच सर्व आंदोलकांना मराठा आरक्षण प्रश्नी ज्या आंदोलनं करण्यात आली होती त्या प्रश्नी नोटिसा बजावण्यात आल्या संदर्भात बोलण्यासाठी मराठा आरक्षण मराठा मोर्चाचे मुंबई समन्वय एक वीरेंद्र पवार आपल्यासोबत आहेत सर मागच्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर सातत्यानं महाविकास आघाडी सरकार असो किंवा मागचं सरकार असो तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं तुमच्यावरचे गुन्हे मागे घेतले परंतु अचानकच आता आंदोलकांना नोटीस यायला सुरुवात झाली सहा नोव्हेंबर दोन हजार सोळाची घटना आहे ज्यावेळी मुंबईमध्ये जनजागृतीसाठी येणाऱ्या मुंबई मोर्चाच्या जनजागृतीसाठी मुंबईतील लोकांनी एकत्र येऊन एक जनजागृती म्हणून बाईक रॅली आम्ही काढली होती पन्नास ते पंचावन्न हजार बाईक्सवार त्या दिवशी मुंबईमध्ये आले होते सकाळी दहा वाजता सोमया ग्राउंडवरनं झालेली ही आ, बाईक रॅली होती जी सी एस टीला बरोबर बारा वाजता संपलेली होती जो बाराचा देखील आम्ही त्यावेळी पोलीस कमिशनरना दिला होता त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी दिलेल्या रूटवरती आम्ही ही बाईक रॅली केलेली होती शांतपणे कुठल्याही घोषणा न करता झालेली ही बाईक रॅली होती महिलांनी नेतृत्व केलेली ही बाईक रॅली होती आणि यूट्यूबवरती वगैरे सर्व ठिकाणी ही दृश्य बघण्यासाठी अवेलेबल ह्याच्यामध्ये कुणाच्या विरोधामध्ये घोषणा केलेला नव्हता कुठलाही अडथळा आम्ही निर्माण केलेला नव्हता आणि तसं असताना देखील आज सहा वर्षानंतर आयोजकांवरती गुन्हा द नोंद करण्यात येत आहे ही एक आश्चर्याची बाब आम्हाला बघायला मिळाली आहे कारण वारंवार आम्हाला हेच सांगितलं गेलं होतं की गुन्हेगारांवरचे गुन्हे किंवा आमच्या आंदोलकांवरचे गुन्हे आम्ही मागे घेतोय म्हणून आणि त्यासाठी पाठपुरावा आम्ही स्वतः करतोय पण आमच्यावरती गुन्हे टाकलेले आहेत हे आम्हाला देखील कळलं नाही इतक्या वर्षामध्ये अशा प्रकारे छुप कारस्थान कोण ना कोणतरी नक्की करतं आहे राज्य सरकारमधलंच माणूस नक्की असणार त्या संदर्भामध्ये जो याचा पाठपुरावा करत आहे का अन्यथा असं दोन व सहा वर्षानंतर अशा नोटिसा बजावलेल्या आम्हाला तरी कधी ऐकू येत नाही आम्ही मराठी आहोत आम्ही का असल्या नोटिसांना घाबरून काही घरी बसणार नाही सांगायचा उद्देश फक्त हाच आहे कि तुम्ही किती ही किती ही तुम्ही तुम्ही की तुम्ही कितीही नोटिसा बजावा कितीही गुन्हे आमच्यावरती दाखल करा मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणाचा विषय तुम्ही दाबू शकणार नाहीत अशा प्रकारचे नोटीस देऊन जर तुम्ही समजत असाल की खचीकरण करू किंवा मराठा समाजातील लोक उद्यापासून यायला कमी होतील तर तुम्ही आम्ही हे सांगतो की ज्या पद्धतीने तुम्हाला तीन तीन नोटिसा एका आठवड्यामध्ये देऊन त्या नोटिसा परत घ्याव्या लागल्या आहेत राज्य सरकारला आम्हाला दोन तारखे दोन तारीख दिली होती किल्ला कोर्ट दिला होता नंतर पाच तारीख दिली त्यावेळी शिवडी कोर्ट दिलं आता तीही रद्द आज सकाळी काल रात्री आम्हाला सांगण्यात आलं की तीही उद्याची आज आजची जी सुनावणी होती ती रद्द करण्यात आली अशा प्रकारचं जे भय जे राज्य सरकारला दिसले या दोन चार दिवसामध्ये सोशल मीडियामध्ये चालल्यावरती काही बातम्या तर हे होतं ना की मराठा समाजाचा विषयी डर जरुरी आहे त्या पद्धतीचेच यांचं राज्य सरकारने बघितलं आहे की मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र येताना दिसतोय जर तुम्ही आम्हाला नोटिसा नक्की पाठवा आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला न्यायालयात नक्कीच देऊ या निमित्तानं या सरकारचा दुटप्पीपणा समोर येतोय का आणि दुसरी महत्वाची बाब या प्रश्नी कुणा कुणाला नोटीस आलेल्या आहेत आयोजकांमध्ये विरेंद्र पवार मी राजन घाग भाई जगताप आशिष शेलार भरतशेठ गोगावले आणि घोसाळकर साहेब विनोद घोसाळकर यांच्या ह्यांच्या नावाने त्या एफ आय आर आहेत चांगली गोष्ट ही आहे की आमचे बाकीचे सामान्य कार्यकर्त्यांवरती ह्याच्यावरती नाही त्यामुळे ती एक आमच्यासाठी एक जमीची बाजू आमच्यावरती नक्की तुम्ही गुन्हे दाखल करा त्याबद्दल आम्ही काही नाही तो मोर्चा आम्हीच काढलेला आहे ती बाईक रॅली आम्हीच काढलेली आहे या मी ठोकपणे पुन्हा सांगतो की आम्हीच मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ती जनजागृतीची बाईक रॅली आम्ही काढलेली होती आणि त्यासंदर्भात जर गुन्हे आमच्यावरती नोंद होत आहे तर आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत पाहिलं असेल अशा पद्धतीनं आता वीरेंद्र पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे ते मोर्चा आम्हीच काढले होते अशा पद्धतीनं आमच्यावर कोणी दाखल होणार असतील ते झाले तरी हरकत नाही मात्र ही जी लढाई आहे ही कायम राहणार आहे कॅमेरामॅन उत्तरकर सनिलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट